नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गावकर माया मालवणचं गावकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि आजच्या डेली ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत एका मंदिरात, जे खूप वर्षाचं आहे, जुनं येणार आहे. जुनं असणारा एक मंदिर म्हणजेच आपण सिद्धगणेश, आमच्या शिरवंडे गावातील एका सड्यावर जे आहे तिथं मंदिर. आणि तिथं जाऊन तुम्हाला त्याची माहिती देतो. आणि एक तिथं मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी ते का पर्यटन स्थळ म्हणतात ना, पर्यटन स्थळ आहे तिकडे, ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमका एक म्हणजे आमच्या गावातील एक नजारा दाखवते. मित्रांनो, आता इला सिद्धगणेशच्या मंदिरकडे आणि तुमचा नजर दाखवतो. तेव्हा आता पाणी जास्त चढ्यावर नाही येता, जात होतं बघा, इथून ते तिथपर्यंत जाता आणि त्या खाली धबधबाच्या मार्फत खाली जाता. तुमचा तो धबधबा दाखवतलं आणि आपण बघत की ते धोकर बरतो ना. चला यावं असा सिद्धगणेश म्हणतो. याची तुमका पुढे जाऊन माहिती देते. आधी आपण दर्शन करूया. आता दर्शन करूया सिद्धगणेशाचं. मित्रांनो, असं सिद्धगणेशचा प्रवेशद्वार, त्याच्यातून आम्ही आता प्रवेश केला आणि तो तुमचा नजर दाखवता. नजर दाखव रे, सुंदरसा नजर वा. जर तुम्ही शिरवंडे गावात गेला असता तुम्ही ह्याच ह्याच स्पॉटवर तुमचा यावतो का यावतो. मित्रांनो हे बघा, हे असंच दुसरा म्हणजे गणपती ठेवलेलो आणि सन्मानचिन्ह म्हणाल सिद्धगणेश देवस्थान बामनियेवाडी तृतीय वर्धापन दिन निमित्त सन्मानचिन्ह भेटला. आणि असंच गणपती जे तिथं असत तिथं पण असत त्यांचं दर्शन करूया. आपलो व्यवसाय बोललाय झालो. तुम्ही दुसरा व्हिडिओ करतलाय ज्या व्हिडिओ मध्ये मी तुमका
नारळ जे ठेवके तुला हे व्हिडिओ तुला नक्की दाखवतो लय आणि झाले माझे मन की का मी नक्की येणार आणि एक काका म्हणे असतले काका असतले त्यांना मी एक दिवसाने एक व्हिडिओ मी करेन आणि तिथे साई एक साईचं मंदिर आहे ती पण तिथं पण नेक्स्ट टाइम मी जाऊ हे मी सांगते तुला ते पण जातलं मी आणि तर तुमचा जो नजारा दिसतो तो दाखवतो मी पण अजून चालू काकांना मी काय विचारतो की ती स्थापना कशी आली सिद्धगणेशची ती शिवाजी मूर्ती हा शिवाजी काय होती ती कशी काय स्थापन झाली जेव्हा माहिती का माहिती ती आता कसं आमचे समाज आहे धनगर समाज म्हणाल शेतकऱ्यावाडी ते ते असे राखणे बिणे यायचे ते तेव्हा त्यांना दिसले तेव्हा तेव्हा दिसले त्यांनी अशी झाडाचे आकार केले ते अशी झाळी अशी होती म्हणजे जसं मोठं होतं ती झाळ होती म्हणजे असं लोकांना अशी झाळीचं असं वाखाने उचला आहे ती मधुर अजून ते कसा फुलावर होत आहे ते त्यांना ते काय त्यांची बायकोची इच्छा होती मंदिर बांधलं ती मग ती झाली आणि त्यातून ती मग ती काय आलं काय आले आणि माझे चार पैसे होत ते मंदिर बांधलं मंदिर बांधलं म्हणजे चांगल्या कामासाठी चांगले पैसे चांगली आ समजा तर मग आपले वाटले ते जंगली म्हणून अशी एक हे होती त्यांनी ती झाव तोडली तोडली हा तोडली आणि मग ती लोकांना दिसायला लागली तर ती तोडली आणि मग ते ओसरगावचे मोडक मोडक हा त्यांची नवस केली आणि आपल्यासाठी बरोबर हा त्यांचं आधी पाहून झाले त्यांनी मग तिथे काही केले केले बरोबर कार्यक्रम हा सिद्ध गणेश नवसाक पण सगळ्यांना पावता आणि पावताना आणि सगळ्यांचे रिएक्शन चांगले म्हणजे असे वाईट नाही की झालं नाही नवस तुम्ही यावा नमस करा पूर्ण होता की नाही तो बघा वर्षाच्या म्हणजे मी स्वतः बोलते म्हणजे मी तुमचा पद्धत असली तर पहिले राहणार आहे वाचयांक विचारा तुम्ही त्यांना पण म्हणजे मानले त्यांना पण एक नातू आहे होतो त्यांचं नातू झालो त्यांना असे एक त्यांना एक झाला की त्यांचं मन समाधान झाला त्यामुळे त्यांनी हा आपलं भर भरात आपला हॅक केले मी म्हणजे पुजारी ठेवले आहे जे काय श्रीगडचे पुजारी ठेवले आहेत ते आपलं आम्ही येतो आणि दोन टाइम पूजा करून जातो ओके आमचे बाबांचं नाव होता बाबू चंगले ते आता ते झोडीचे पाया निळा असल्यामुळे ते येणार नाही ओके तुम्ही माझ्या म्हणजे असाल तर ठीक आहे तुम्ही देवाची पूजा करता मग माझ्या देवाची मी एक या प्रार्थना की तुमची जी पूजा करता तुम्ही त्या चांगला काम करता तिथं तुम्ही तुमचा फळ देऊन दे माझ्या देवाच्या मी प्रार्थना की तुम्ही जे पाय अंतरला जात नाही ते तुम्ही चला आमची इच्छा माझी टीम मी असं करणार आमच्याकडनं कसं येईल ते आम्ही तुमचा याच नाही अपेक्षा ओके ओके आम्ही पण आपले लोकांना पावारी आता काय येईल आता आपलं ते जे लांबच्या वरचा कार्यक्रम होता ना जयंती होता जणू वर्षाकर खयचे खयचे गणेश जयंती फेब्रुवारी ना फेब्रुवारीत गणेश जयंती खय तीन दिवस कार्यक्रम तीन दिवस कार्यक्रम त्यांना तिथं हे सगळ्यात पाठी बघत असताना सगळं नजारो एक नंबर नजारो हा पर्यटन स्थळ पण हा तिथं पर्यटकांसाठी घर पण बांधण्याचं काम चालू हा आणि तो स्टेज पण हा आणि तीन दिवसात या कार्यक्रम स्टेजवर नाटक भजन डबलवारी नृत्य हे सगळे इथं कार्यक्रम बघ भेटतात आणि इथं लाखोनी बरं असतं माणूस असतात त्या त्या लाखच्या झाडातच माणसं दिसत असतात मित्र तुम्हाला सांगता येईल असं आणि ह धबधबो हा त्या कारणानं आणि मंदिरात शोभा येईल या सांगायचं म्हणजे आणि बामनियेवाडीतील हेनेकर काम केलं नाही चला आता आपण जाऊया धबधब्यावर ह्या असं पाणी जा ह्या मार्फत धबधब्यावर जाता आणि ह्या पण थंच जाता उगा दाखवते खालचा नजारा तुम्ही बघला तर चकचकीत होतालास ह्या तर मी तुमचा आताच सांगतो आमची टीम जी मालवणात लोक करायच्या चॅनलची टीम हा इथं येईल आम्ही बघा इथून आधी पाणी पावता इथून पाणी पावता आणि जा 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 सामावून जा
पाय पडलो तर डायरेक्ट खाली झाडांका धर काय धबधब हे वाटतं तुम्ही गेलं धबधब मी खूप वेळा येईल पण मी आज फर्स्ट टाइम म्हणजे व्हिडिओ करतोय माध्यमातून येलोय आणि त्या पाणी चौचा जेव्हा दाखवतो मी वॉटर स्पॉट हाय आम्ही बी एक दोन तीन चार वेळा आलोय भाय घेऊन चांगलं करून गेलोय बघा धरू हा तुमका जर दिसत असलो तर ठीक बघा यो हय धबधबा धरू हा सॉरी ह्या पाणी येता ना इथून येता इथून ह्या बघा आणि ह्या पाणी किती चांगला म्हणजे आरच्या पार सगळा दिसतो सुंदर पाणी हा या पाण्याची टेस्टच वेगळी येईल या बरोबर पाणी एक टेस्ट वेगळी या पिऊन बघा तुम्ही होतो पाणी या आणि आता मित्रांनो ऐनाचा तुमका दिसताला आता बघा आता बघा थांबे ढकलू नको मोबाईल फक्त थांबवायला बघा हा पूर्ण किलोमीटर गाव आहे हे बघा जे तुम्हाला पर्यटन राहण्यासाठी जागा करण्यात येत आहे आणि या असं सिद्धगणेश मित्रांनो असं होतो आजचं एक ब्लॉग ज्यामध्ये मी सिद्धगणेशच्या मंदिराकडे दर्शन करू केलंय आणि आमके एक काका म्हण गावले ज्यांनी चांगली माहिती दिल्यानी आणि ह्या सांगणे अशी दिसता चावी काय केलं टकरीचं टकरीचं साईडनं कसं दिसतं सिद्धगणेशचं मंदिर का बघा बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं तुम्ही बघला तेवढी सगळी माहिती खरी होती आणि तुम्ही आज सिद्धगणेशचं दर्शन तर नक्की करूनच जावा तुम्ही तुमचं सांगते जा करा आणि इथं 3 दिवस फेब्रुवारीच्या महिन्यात 3 दिवस गणेश जयंती दिवशी कार्यक्रम असतात त्याचा पण तुम्ही लाभ घ्या तुमका जर शिरवंडे गाव आवडलो तर तुम्ही मला सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढं जमेल तेवढं शेअर करा ओके थँक्यू चला गुड बाय.